राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी पंढरपूरला 1000 खाटांच्या रुग्णालयाला शासनानं दिली मंजुरी. नाशिक महानगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये. कायदेशीर उत्पन्नापेक्षा 42% जास्त अपसंपदा निष्पन्न. अनिल महाजन यांच्या घरावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड. अंमळनेर ते विघनवाडी रेल्वे मार्गाची आज चाचणी. नगर बीड परळी रेल्वे या मार्गावरती 2 वर्षांपूर्वी नगरपासून ते सोलापूरवाडीच्या दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. वर्ध्याचे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. अभ्युदय मेघे हे भाजपचे नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे. मुंबईमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये केला काँग्रेसमध्ये प्रवेश. लातूरमध्ये कृषी सेवा केंद्रातील खत बियांचे नमुने नापास. कृषी विभागाकडून कारवाई. कृषी विभागानं तपासणीसाठी घेतलेले 30 कृषी केंद्राचे नमुने नापास. त्यामुळे या 30 कृषी सेवा केंद्रांवरती कारवाई करत कृषी विभागानं दिली सक्त ताकीद. नाशिकच्या चांदवड शहरातील बाजारपेठ मेन रोडची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था. शासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं खड्ड्यांना पुष्पहार तसंच रस्त्यामधील खड्ड्यांवरती बसून केलं ठिय्या आंदोलन. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मतदारसंघावरती दावा केल्यानंतर भाजपनं देखील केली उमेदवारीची मागणी. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी संभाजीनगर पैठण या महामार्गावरच्या फारुळा गावाच्या जवळ फुटली. फुटलेल्या जलवाहिनीमधून 1000 लिटर पाणी वाया. 10वीमध्ये शिकणाऱ्या श्रेयस नगरकरचा संशयास्पद मृत्यू. स्वतःच्याच हातातील बंदुकीची गोळी लागून श्रेयसचा मृत्यू. श्रेयसची हत्या की आत्महत्या या संदर्भात संभ्रम. हिंगोली विधानसभेमधून मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांची उमेदवारी राज ठाकरेंकडून जाहीर. सर्वांची साथ असू द्या, सहकार्य करा, राज ठाकरे यांचं आवाहन. जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचे दर वाढले. कमी पाऊस आणि तीव्र उन्हामुळे केळीची कमी लागवड झाल्यानं उत्पादनामध्ये मोठी घट. नाशिक शहरामधल्या राका कॉलनीमधील घरामध्ये 57 लाखांच्या दागिन्यांची चोरी. 24 तासांच्या आत आरोपींना अटक. क्राईम ब्रांचमधील मधुकर कड यांच्या टीमला 75,000 बक्षीस. नंदुरबारमध्ये आज आदिवासी गौरव दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाच्या पूर्वसंधीला राज्यभरातील आदिवासी कलाकारांकडून नृत्याचं सादरीकरण. यावेळी मंत्री विजयकुमार गावित यांची उपस्थिती. गडचिरोलीच्या पुराडा गावातील रस्त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांनी रस्त्यावरच्या चिखलामध्येच धान रोवणी करत केला प्रशासनाचा निषेध. मुंबई गोवा महामार्गावरच्या कामथे रेल्वे स्थानकाच्या समोर उभ्या कंटेनरला ट्रकची धडक. अपघातामध्ये ट्रकमधील दोघांचा मृत्यू. परभणीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. शिवसेनेची केलेली विकासकामं भाजपनं अडवल्याचा ठाकरे गटाचा आरोप. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यात आढळले डेंग्यूचे 217 रुग्ण. मात्र सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असल्याची माहिती. जिल्हा रुग्णालयांमध्ये 2 रुग्णांवरती उपचार. आमदार बच्चू कडू यांच्याकडून ई रिक्षा देणाऱ्या समाज कल्याण अधिकाऱ्याला मारहाण. अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी दिलेल्या रिक्षा पहिल्याच दिवशी पडल्या बंद. या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती बच्चू कडू यांच्याकडे आले होते. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या लिलाव प्रसंगामध्ये मनसेचे कार्यकर्ते आणि संचालकांमध्ये राडा. अध्यक्ष उपाध्यक्ष परस्पर लिलाव करत असल्याचा मनसेचा आरोप. अमरावतीच्या एका हॉटेलमध्ये 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. निलेश इंगळे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. राजापेठ पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. वर्ध्याच्या देवळीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा संघर्ष मोर्चाचं लोटांगण आंदोलन. जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विविध मागण्यांसाठी आता शेतकरी आक्रमक. पीएमआरडीएच्या 2 कंत्राटी कर्मचारी आणि एका खासगी व्यक्तीवरती लाचलुचपत विभागाची कारवाई. पुरंदर तालुक्यातील सासवड येथे पंतप्रधान आवास योजनेमधील पैसे देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचं प्रकरण.
रायगडच्या महाड शहरामध्ये गोळी लागून एका तरुणाचा मृत्यू. वडिलांच्या बंदुकीमधूनच गोळी सुटून मृत्यू झाल्याची माहिती. महाड पोलिसांकडून तपास सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये संपत्तीच्या वादामधून नातवाकडूनच आजी आणि आजोबांची निर्घृण हत्या. नातू आणि त्यांच्या तीन मित्रांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मृतदेह सापडू नये यासाठी नातवानं मृतदेह फेकले धरणार. हिंगोलीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगमनाच्या वेळी कार्यकर्त्यांचा गोंधळ. शासकीय विश्रामगृहाच्या पायऱ्यांच्या बाजूला लावलेले ग्रीलही तुटले. रायपूरकडून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्समधून सुगंधित तंबाखूची वाहतूक. दोन पोती सुगंधित तंबाखू जप्त. गोंदियाच्या देवरी पोलिसांची कारवाई. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील मांडवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये हाणामारी. ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानं ग्रामपंचायत सदस्य वालसिंग रहासे यांना मारहाण. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदाराच्या त्रासाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप. भाजपचे आमदार नारायण कुसे यांच्या धमक्यांमुळे आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. नारायण कुसेंवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.